अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानाची भरपाई म्हणून राज्यपालांनी कोणती मदत केली आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अवकाळी पावसाने राज्यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान केले, याची पाहणी भरपूर आमदारांनी शेतावर जाऊन केलेली आहे, तसेच भरपूर लोकांनी आंदोलनही केले. मित्रांनो, मी रामचंद्र, तुम्ही पाहत आहात टेक्निकल टॉक्स मराठी चॅनल. चला मित्रांनो, टेक्नॉलॉजीचे अपडेट राहू. तर मित्रांनो, राज्यपालांनी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना कोणती मदत देऊ केली आहे ते आज आपण पाहणार आहोत. प्रथम तुम्हाला राज्यभवन महाराष्ट्राची वेबसाईट ओपन करायची आहे व तुम्हाला येथे प्रसिद्धीपत्रक या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे राज्यभवन महाराष्ट्राचे सर्व प्रसिद्ध पत्रक दिसत आहे. यामध्ये पहिला प्रसिद्धीपत्रक, अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, या प्रसिद्ध पत्रकावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक ओपन होते आणि येथे तुम्हाला राज्यपालांनी जी अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाईसाठी जी मदत केली आहे त्याची माहिती इथे तुम्हाला दिसून येते. मित्रांनो, या प्रसिद्धीपत्रकात लिहिलेले आहे, नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर 8,000 रुपये, तर फळबागांसाठी किंवा बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टरी 18,000 रुपयांची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. 2 हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालय, परीक्षा शुल्क माफ करण्याचा, तसेच आपत्तीग्रस्त क्षेत्रात शेतचारा माफ करण्याचा निर्णय राज्यपाल कोश्यारी यांनी आज जाहीर केला. ही मदत तातडीने वितरित करण्यात यावी अशा सूचनाही राज्यपाल श्री कोश्यारी यांनी राज्य शासनाला दिल्या आहेत. मित्रांनो, ही मदत शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेले आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी जमा होईल हेही पाहणे तेवढेच गरजेचे आहे. मित्रांनो, टेक्नॉलॉजीची नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी टेक्निकल टॉक्स मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बाजूला असलेली बेल दाबा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. मित्रांनो, राजभवनाची वेबसाईट पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. मित्रांनो, आजच्या पुरते एवढे. जय हिंद, जय महाराष्ट्र.